विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एखाद्या दोन अंकी संख्येचा वर्ग कमीत कमी वेळेमध्ये कसा काढायचा ते आज आपण पाहूया. आपल्याला माहिती आहे, जर एखाद्या संख्येचा आपल्याला वर्ग करायचा असेल, म्हणजे एक उदाहरण जर आपण घेतलं, इथं 42 या संख्येचा जर वर्ग आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर 42 × 42 हा गुणाकार आपल्याला करावा लागेल. त्याचं जे काही उत्तर येईल तो म्हणजे 42चा वर्ग. पण हा गुणाकार करायला आपल्याला थोडा वेळ लागू शकतो, आणि हा गुणाकार न करता या संख्येचा वर्ग काढण्यासाठी एक छोटीशी ट्रिक आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. काय करायचं पहा, तर ज्या संख्येचा आपल्याला वर्ग काढायचा आहे त्या दोन अंकी संख्येमध्ये दोन अंक आहेत, एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक. या संख्येमध्ये एकक स्थानी 2 आहे आणि दशक स्थानी 4 आहे. तर या संख्येचा वर्ग काढण्यासाठी आपल्याला 3 संख्या एकूण मिळवायच्या आहेत, 1, 2 आणि 3. या पहिल्या संख्येच्या ठिकाणी जो दशक स्थानचा अंक आहे त्याचा वर्ग आपल्याला करायचा आहे, म्हणजेच 4चा वर्ग. शेवटच्या अंकाच्या ठिकाणी एकक स्थानचा अंक जो आहे त्याचा वर्ग आपल्याला करायचा आहे, म्हणजेच 2चा वर्ग. आणि ही मधली संख्या आपल्याला मिळवायची आहे, ती मिळवण्यासाठी या तिन्ही संख्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे, म्हणजे 4 × 2 × 2, कारण 42चा वर्ग आपण इथे लिहिले, म्हणून या तिन्ही संख्यांचा गुणाकार मधल्या स्थानी लिहायचा, म्हणजेच 4 × 2 × 2. आता हा जर गुणाकार आपण केला, 4चा वर्ग 16, हा पहिल्या स्थानचा अंक मिळाला. त्यानंतर 4 × 2 = 8 आणि 8 × 2 पुन्हा 16 मिळेल. आणि शेवटच्या अंकाच्या ठिकाणी 2चा वर्ग 4. आता याचा अर्थ मग असा झाला का की 42चा वर्ग 16164 आहे? तर नाही. तर ह्या ज्या 3 संख्या आपल्याला मिळाल्या तर त्या संख्या एकत्र करताना उजवीकडून येताना फक्त एकक स्थानचे अंक लिहितेऊया. म्हणजे पहिल्यांदा एकक स्थानी 4 आहे, ती एक अंकी संख्या, त्यामुळे ती 4 तशीच ठेवूया. दुसऱ्या अंकाची ठिकाणी 16 आहे, मात्र या 16 मधली फक्त एकक स्थानची संख्या म्हणजेच 6 आपण लिहून घेऊया, आणि उरलेला जो 1 आहे तो पुढच्या स्थानामध्ये मिळवायचा. म्हणजे 16 हा पुढचा स्थानचा अंक आहे, त्याच्यामध्ये 1 मिळवायचा, म्हणजे 16 + 1 उत्तर येईल 17. मग आपल्याला संख्या मिळतील 1764, म्हणजेच 1764. याचा अर्थ 42 या संख्येचा वर्ग आहे 1764. हे तुम्ही चेकही करून पाहू शकता. 42चा वर्ग जर आपण केला तर गुणाकार पद्धतीनं त्याचा गुणाकार येईल 1764. तर अशा पद्धतीनं कमीत कमी वेळेमध्ये आपण कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग काढू शकतो. आणखी एक संख्या घेऊया, 92. 92 या संख्येचा वर्ग आपल्याला काढायचा आहे. मग इथं सुद्धा त्याच पद्धतीनं 3 संख्या आपल्याला मिळवायच्या. पहिली संख्या मिळवण्यासाठी दशक स्थानच्या अंकाचा वर्ग करायचा, म्हणजे 9चा वर्ग. शेवटची संख्या मिळवण्यासाठी एकक स्थानच्या अंकाचा वर्ग करायचा, म्हणजेच 2चा वर्ग. आणि मधली जी संख्या आहे ती काढण्यासाठी 9, 2 आणि 2 या तिन्ही संख्यांचा गुणाकार करायचा, म्हणजे 9 × 2 × 2. मग पहिल्या संख्येच्या ठिकाणी 9चा वर्ग आपल्याला मिळेल 81. त्यानंतर दुसऱ्या अंकाच्या ठिकाणी 9 × 2 = 18 आणि 18 × 2 = 36. आणि तिसऱ्या संख्येच्या ठिकाणी 2चा वर्ग म्हणजेच 4. आता पुन्हा एकदा त्या संख्येचा वर्ग काढण्यासाठी उजवीकडून येताना एकक स्थानचे अंक आपण एकत्र घेऊया. पहिला अंक येईल 4, कारण याच्यामध्ये एक अंकी संख्या आहे. दुसऱ्या अंकाच्या ठिकाणी 36 आहे, म्हणजे इथं 2 अंकी संख्या आहे. यापैकी फक्त एकक स्थानचा अंक आपण लिहून घेऊया 6, आणि 3 जे आहे ते पुढच्या संख्येमध्ये आपण मिळवूया, म्हणजे 81 + 3 उत्तर मिळेल 84. म्हणजेच आपल्याला ती संख्या मिळेल 8464, म्हणजेच 92चा वर्ग मिळेल 8464. तर अशा पद्धतीनं आपण कोणत्याही 2 अंकी संख्येचा वर्ग अगदी सोप्या पद्धतीनं काढू शकतो. आणखी एक उदाहरण आपण घेऊया, म्हणजे संकल्पना आणखी स्पष्ट होईल. 56चा वर्ग. इथं सुद्धा तीच पद्धत आपण वापरायची आहे. 3 संख्या आपल्याला मिळवायच्या आहेत. पहिली संख्या मिळवण्यासाठी 5चा वर्ग, शेवटची संख्या मिळवण्यासाठी 6चा वर्ग, आणि मध्ये या तिन्ही संख्यांचा गुणाकार, म्हणजे 5, 6 आणि 2. 5 × 6 × 2. मग 5चा वर्ग मिळेल आपल्याला 25. 5 × 6 = 30 × 2 = 60 आणि 6चा वर्ग 36. आता इथं ज्या 3 संख्या आपल्याला मिळाल्या त्या तिन्ही संख्या 2 अंकी आहेत,
तरीसुद्धा उजवीकडून घेत येताना फक्त त्या दोन अंकी संख्येमधील एकक स्थानचा अंक आपण घ्यायचा आहे, म्हणजे 36 मधील फक्त 6 घ्यायचे आणि उरलेले जे 3 आहेत ते पुढच्या स्थानामध्ये मिळवायचे, म्हणजे 60 अधिक 3, 60 अधिक 3 63 होतील, तर त्या 63 मधले फक्त 3 लिहायचे आणि उरलेले 6 पुढच्या स्थानात मिळवायचे, म्हणजे 25 अधिक 6 उत्तर मिळेल 31, याचा अर्थ 56 चा वर्ग 3136. तर अशा पद्धतीनं आणखी काही उदाहरणं सोडवून आपण या दोन अंकी संख्यांचा वर्ग काढण्याचा सराव करू शकतो.